हाय फ्रेंड्स, मी विजया स्वागत करते आहे मी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत हाय प्रोटीन मिक्स डाळीचा डोसा कसा बनवायचा तेही एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात कसा बनतो ते बघूयात. डाएट फॉलो करणाऱ्यांसाठी हा डोसा एकदम बेस्ट फूड राहील. याला फर्मंट करून घ्यायची किंवा तुम्ही म्हणू शकता आंबवायची बिलकुल गरज नाही आहे, म्हणून हा डोसा एकदम इन्स्टंट असा बनतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा डोसा खायला एकदम आवडेल. एकदम असा जाळीदार आणि क्रिस्पी डोसा तुम्ही या मिक्स डाळीपासून बनवू शकता, जे शरीरास खूप फायदेमंद होईल. चला तर जास्त वेळ न घालवता आपण जाऊयात रेसिपीकडे. त्यासाठी इथे मी 2 कप तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुम्हाला हवा तो तांदूळ इथे वापरू शकता. मी इथे इंद्रायणी वापरलेला आहे. त्यानंतर जाऊयात सगळ्या डाळी मिक्स करण्याकडे. आता इथे मी मसूर डाळ मिक्स करते. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत उडीद डाळ. इथे तुम्हाला आवडतील त्या डाळी तुम्ही मिक्स करू शकता. त्यानंतर ॲड करूयात मूग डाळ, तूर डाळ. नंतर ॲड करूयात हरभरा डाळ, चणा डाळ. हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात. यापैकी तुमच्याकडे कुठली डाळ नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर ती स्किप केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नंतर आता आपण हे मिश्रण किंवा ह्या मिक्स डाळी आणि तांदूळ हे स्वच्छ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं धुवून झालेलं आहे माझं, ड्रेन केलं आहे पाणी मी त्यातून, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून हे 2 ते 3 तासासाठी सोक करून घेणार आहोत, म्हणजेच भिजत घालून ठेवणार आहोत. झाकण बंद करून आपण याला भिजत घालायला ठेवूयात. फक्त 2 ते 3 तासासाठी ठेवणार आहोत. ही डाळ तुम्ही ओव्हरनाईट जरी ठेवली तरी चालेल, परंतु त्याची काही गरज अशी वाटणार नाही आहे. चला तर डाळी आणि तांदूळ भिजून तयार झालेला आहे, बघूयात. झाकण काढून बघते मी. वाव, पाणी किती ट्रान्सपरंट दिसते, डाळ आणि तांदूळ दिसते, बघूयात. चणा डाळ थोडी हार्ड असते, भिजायला वेळ लागतो, तीच बघूया आपण भिजली आहे की नाही. तुटतीये म्हणजे भिजलेली आहे. तांदूळ ही नीट भिजलेला आहे. अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण भिजलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करतोय कढीपत्ता, अद्रक, हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीरी. हे सर्व इन्ग्रेडियंट्स तुम्ही या डाळी बारीक करताना मिक्सरमध्ये देखील केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे आपल्याला बारीकच करून घ्यायचं या डाळीसोबत आणि तांदळासोबत. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला या डाळी आणि तांदूळ ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि त्याचं एक फाईन बॅटर तयार करून घ्यायचं आहे. चला तर याच्यापासून एक बॅटर तयार करून घेऊयात. हे ग्राइंड करून झालेलं आहे, बघूयात त्याची कन्सिस्टन्सी. अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सी असायला हवी किंवा बॅटर असायला हवं. हे बॅटर आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता या बॅटरमध्ये आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. नीट मिक्स करून घेऊयात. मीठ सगळ्या बॅटरमध्ये नीट मिक्स झालं पाहिजे. हे बॅटर मिक्स झालेलं आहे. चला तर जाऊया डोसा बनवायच्या प्रोसेसला. इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून ते नीट एका कॉटनच्या कापडाने पुसून घेणार आहोत आपण, जेणेकरून डोसे लवकर भाजून येतील. पुसून झालेलं आहे. आता एका पळीमध्ये थोडंसं बॅटर घेऊन आपण ते बॅटर या तव्यावरती नीट स्प्रेड करून घेणार आहोत. त्याचा गोलाकार असा डोसा बनवून घेणार आहोत.
झालेला आहे। हा डोसा आपल्याला ब्राउन कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। ब्राउन कलरचा झालेला आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरून तूप किंवा बटर घालू शकता। हा डोसा तयार आहे, चला काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राउन कलरचा झालेला आहे। सेम प्रोसेस नंतर आणखी एक डोसा मी बनवून दाखवते तुम्हाला। पळीभर बॅटर टाकून हा डोसा बनवून घ्यायचा आहे गोलाकार शेपमध्ये। नंतर हा ब्राउन होईपर्यंत वेट करायचा आहे। त्याच्यावरती तुम्हाला बटर हवं असेल किंवा तूप घालायचं असेल तर घालू शकता। ब्राउन होईपर्यंत वेट करायचं आहे। झालेला आहे, काढून घेते मी हाही डोसा। आहे की नाही खूपच सोपी पद्धत आणि लवकर बनतो की नाही, तर अशा पद्धतीने सर्व डोसे तयार करून घ्या। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची ही रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील आणि तुम्ही कुठलाही माझा व्हिडिओ मिस करणार नाही। आणि चॅनेलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे आणि माझे व्हिडिओज बघताय, लाईक शेअर कमेंट करताय, तर त्यासाठीही धन्यवाद। नंतर भेटूया अशाच रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।